श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हेच त्यांच्या चरणी प्रार्थना तर अठरा अठरा सप्टेंबरला आहे हार्तालिका तर या दिवशी आपल्याला काय करायचे आहे पूजाच्या दिवशी तुम्ही अजिबात चुकूनही ह्या गोष्टी करू नका काय करावे आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा बेल आयकन देखील दाबा म्हणजे जे नवनव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर हार्तलिका वर सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षाच्या तृतीयाला साजरे होणारे हे वर प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पाहतात आणि त्याचा विवाहित जीवनात आनंदाची कामना करणे या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांना काही नियमांचे पालन करावे लागते या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये हे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत हार्थलिका वारतामध्ये हे कामे आवश्यक करावे हार्थलिकावर्तामध्ये प्रथम गणेशाची पूजन जरूर करावे मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळाशिवाय पूर्ण होते आणि वर देखील पूर्ण होते हार्तालिका वर्त करणाऱ्या महिलांनी या दिवशी वर्ताची कथा ऐकली पाहिजे हार्तालिका तेजीची वर्त उपवासाची कथा ऐकल्याशिवाय पूर्ण मानली जात नाही या दिवशी महिलांनी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनांचा जप करावा असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि त्याच्या वेळी एखाद्याला देवाचे आशीर्वाद मिळते श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा हा दिवा किमान चोवीस तास जत ठेवला पाहिजे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी पारणाच्या वेळी उपवास मोडला आ, मोडला पाहिजे हार्तलिकेच्या वर्ताच्या दिवशी चुकूनी तुम्ही हे कामं करू नका व्हिडिओ लक्षपूर्वक बघा या दिवशी महिलांनी चुकूनी काळे कपडे घालू नये पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही निर्जळी उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनी पाणी पिऊ नये तथापि गर्भवती महिला आणि महिला आजारी महिलांसाठी हा नियम मानला जात नाही तुम्ही पाणी पिऊ शकता मौन पाळावे उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये स्त्रियांनी झोपण्याऐवजी या दिवशी भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित करावे महिलांनी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे वर्त करतात म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टी गोष्टीसाठी कधीही खोटे बोलू नये उपासनेशिवाय संबंधित काम करण्यासाठी निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी करू नके तर अशा ह्या गोष्टी आपण काय कराव्या आणि काय करू नये हे बघितलेलं आहे